तर कांद्याच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलंय, तर राजकीय प्रतिक्रिया देखील यावर आल्या आहेत, पाहूयात. कांदा हा नाशिवंत आहे. शेतकऱ्यांच्या उरावर जखमेवर मीठ चोळण्याचं पाप केंद्रातल्या सरकारने 40% निर्यात शुल्क लावून केला तो कांदा आता त्यांनी ऑक्शन बंद करून टाकलेत. कांदा जो खराब होणार आहे त्याचे पैसे काय देणार आहेत का? असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले, ज्याला शेतकरीच कळला नाही, ज्या या देशातला अन्नदाताच कळला नाही, ज्या प्रधानमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आतंकवादी म्हणालेत, खालिस्तानी म्हणालेत, आंदोलनजीवी म्हणालेत. सरकारने यामध्ये कुठेही मदत केलेली नाहीये आणि केवळ ग्राहक विरुद्ध शेतकरी असं करण्यासाठी आता ही महागाई वाढली का? खरोखर कांद्याच्या विषयी सर्वसामान्य नाहीये केंद्र सरकारला महागाई आणि मग जर एवढंच तुम्हाला अपयश आलं तर मग कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या पोटावर पाय देण्यापेक्षा, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोटावर पाय देण्यापेक्षा खाद्यतेलातले बडे कॉर्पोरेट आहेत त्यांना काय सांगा तुम्ही किमती कमी करा. अजून एक गोष्ट तुम्ही जर बघितली, नाफेडकडनं 1,00,000 कांद्याची आता खरेदी होईल असं दिसतंय कर्जत पासून सगळीकडे, पण 3,00,000 टन कांदा आज नाफेडकडे जो आहे आता तो मार्केटमध्ये यायला सुरुवात होईल. त्यामुळे हा कांदा जसा मार्केटमध्ये यायला सुरुवात होईल अशी बातमी लोकांमध्ये गेली तर मार्केट लगेच पडलं. त्यामुळे कुठंतरी एक धोरणात्मक निर्णय घ्यायची जरूरत आहे. राज्य सरकार केंद्र सरकारशी बोलते असं आम्हाला कळतंय. अपेक्षा करूया की महाराष्ट्राच्या सरकारने केंद्राकडे जी काही विनंती केलेली आहे त्याला एक मान केंद्र सरकार देईल. पण ज्या पद्धतीने केंद्र सरकार विचार करतं ते काही मान सन्मान आपल्या मागणीला दिलं असं काही वाटत नाही. पण अपेक्षा करूया सकारात्मक निर्णय केंद्र सरकारकडनं घेतला जाईल. इतक्या मोठ्या प्रमाणात कांद्याच्या निर्यातीवर 40% निर्यात कर लादून या सगळ्या कांद्याची निर्यात थांबवायची आणि दुसऱ्या बाजूला आम्ही फार मोठी मदत करतोय अशा आविर्भावामध्ये केवळ 2,00,000 मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याची घोषणा करायची हा या समस्येवरचा उपाय होऊ शकणार नाही.